महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची चर्चा आणि लगबग दोन्ही सुरू आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस थोरली बहीण योजना आणणार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आणखीन चर्चा आता यामध्ये रंगताना दिसत आहेत. पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. लाडकी बहीण विरुद्ध थोरली बहीण, विधानसभेची निवडणूक, घोषणांचा पाऊस, बिहार पॅटर्न फायद्याचा कुणाला? बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये मोठं यश मिळालेली लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आता महायुती सरकारने महाराष्ट्रात आणली आहे. योजनेच्या घोषणेपासून या ना त्या कारणाने सतत राजकीय चर्चेत राहिलेली योजना आता आणखी एका कारणाने चर्चेत आली आहे. ती म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणू पाहणारी थोरली बहीण या योजनेमुळे. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्याकरता काँग्रेस थोरली योजना ही राज्यात राबवणार आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसकडून अशीच एक योजना आहे ती सांगण्यात आली होती, ज्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये त्याला फायदा झाला होता. आणि याच गोष्टीला लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांच्याकडून अशीच एक योजना राबवण्याच्या तयारीत आहे. मात्र ही योजना जर राबवली तर त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये किती फायदा होईल हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या काळात महत्वाचं असणार आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यांवरून विरोधकांनी मात्र निशाणा साधलाय. कुठूनही आमच्या बहिणींचं त्या ठिकाणी जर भलं होणार असेल तर सगळ्याच गोष्टींचं स्वागत आहे, परंतु केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात. 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री राज्याचे होतात तेव्हा का नाही तुम्हाला बहिणींची आठवण आली? ना धाकल्या बहिणीची आली, ना थोरल्या बहिणीची आली. कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही. ही योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतोय, आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतोय म्हणून काही लोकांच्या पोटात पोटसूळ झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ते बघून विरोधकांचं अक्षरशः तोंडचं पाणी पळालेलं आहे. त्यामुळं काहीतरी थातुरमातुर टीका करणं किंवा मग अशा पद्धतीचं लॉलीपॉप देणं हा प्रकार हा काँग्रेसकडून होताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे थेट प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिना मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या योजनेचा सरकारकडून जोरदार प्रचार सुरू झालाय. खोटा बोला पण रेटून बोला हे आता चालणार? पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोहोचवलं पाहिजे. मग अशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत. आम्हीच देतोय सगळ्या माझ्या आमच्या बहिणी हुशार आहेत. तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत. हा फॉर्म घराघरात वाटतायत. म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्य झाल्याचं आव्हानत जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत. त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल. विरोधक ह्या योजनेमुळं थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये. त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील. नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण सकारात्मकच बोलायचं. दुसरीकडे यावरून सरकारला मात्र लक्ष केलं जात आहे. या योजना लाडकी बहीण तुम्ही योजना जाहीर केली असं नाही, निवडणुकीचा तुमचं जुमलेबाजी नाही आहे का? 2 वर्षापूर्वी का नाही आठवलं तुम्हाला? 2 महिन्यापूर्वीच इलेक्शनच्या का आठवलं? तुमच्याकडे आर्थिक प्रोविजन आहे का? याच किती खर्च येणार आहे ते मिळावं का न मिळावं म्हणून आपण प्रयत्न करता की फक्त घोषणाबाजी करता? किती महिलांना मिळणार आहे? आणि या सगळ्या गोष्टी अस्पष्ट आहे. नुसतं घोषणाबाज सरकार आहे हे लोकांना कळतंय. महाराष्ट्राच्या राजकीय पलटावर यंदा बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची बरीच गणितं बिघडल्याचं लोकसभेत दिसून आलं.
आणि आता शर्यत असणार आहे ती लोकप्रिय घोषणांची. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.